नमस्कार। आताची सर्वात मोठी बातमी, ठाकरे सरकारचा काँग्रेसला मोठा झटका। पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन आदेश मागे घेणे तर दूरच, उलट आरक्षण रद्दचा निर्णय अंमलात आणत राज्य सरकारने तब्बल 67 कक्ष अधिकाऱ्यांना अव्वल सचिव पदावर सेवाज्येष्ठतेनुसार बढती दिली आहे। पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू करा आणि शासन आदेश मागे घ्या, या मागणीसाठी आधी आक्रमक आणि आता मवाळ झालेल्या काँग्रेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या फेटाळून लावली आहे। राज्याच्या प्रशासनातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांना बढतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 7 मे रोजी शासन आदेश काढून रद्द केला। या निर्णयाविरुद्ध काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला, त्यासाठी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार अशी सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली होती। गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर स्वतंत्रपणे चर्चा करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि राऊत यांना हा विषय मांडूच दिला नाही। परिणामी राऊत आणि काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेऊन हा विषय मांडला होता। मागासवर्गीय अधिकाऱ्यांना बढतीत 33% आरक्षण नाकारणारा 7 मे रोजीचा शासन आदेश रद्द करण्याच्या मागणीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा उपाय शोधला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची एक बैठक मंगळवारी झाली। या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि के सी पाडवी उपस्थित होते, मात्र ही बैठक कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचू शकली नाही। त्यामुळेच आता या मुद्द्यावरती आक्रमक झालेली काँग्रेस आता नेमकी काय निर्णय घेणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।